यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याशी बोलण्याकरता ओमराजे नाईक निंबाळकर जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि सगळ्यात सुरुवातीला अभिनंदन उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल. आजपासून आता प्रचाराला जोरदार सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला परत 2024 मध्ये माझ्यावर विश्वास दाखवला आणि पक्षाची उमेदवारी जाहीर केली. आणि आपल्याला मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की शिवसेना ह्या चार अक्षरामुळेच मला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि 2019 ला त्या ठिकाणी लोकसभेत काम करता आलं. ज्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतदान केलं त्यांच्याही विश्वासाला पात्र असं मी अखंड 5 वर्ष काम करत आलोय. त्याचबरोबर जिथं शेतकऱ्याच्या बाबतीत अन्याय होतोय, महागाईच्या बाबतीत विषय आहेत, हे सगळे विषय मी संसदेत अतिशय प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्य ह्या पद्धतीनं कुठलाही माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातला माणूस मला अगदी हक्कानं काम सांगू शकतो ते वातावरण मला वाटतं ती भूमिका मी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने विशेष केलेली आहे. आणि सामान्य माणसाचा विश्वास आहे निश्चितपणे त्या मायबाप जनतेचे आशीर्वाद परत देशाच्या सर्वोच्च सभागृहात मला काम करता येईल. अगदी. आता उमेदवारी अर्ज दाखल कराल, प्रचाराला सुरुवात होईल, काय मुद्दे असतील प्रचारात विशेषत्वाने महत्वाचे धाराशिवचा विचार केला तर? निश्चितपणे मला आपल्याला सांगावं असं वाटतंय की धाराशिव मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा जवळपास 1983 होती, 83 पासून होती. तो विषय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू शकलो आणि आता 3र्या वर्षाची प्रवेश त्या ठिकाणी ते चालू आहे. 3र्या वर्षाचे प्रवेश पण त्या ठिकाणी होत आहे. आपल्या माहितीसाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं जे काम जे की दाटणी बॅरेज आणि रामदारा तलाव इथपर्यंतच 15-15 वर्ष बांधून ठेवले होते त्या कामाला प्राधान्यक्रम म्हणजे मधली कामं घ्यायचं काम सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही मंजूर करून घेऊ शकलो. त्यासाठी आवश्यक असणारी पैशाची तरतूद करून घेऊ शकलो. त्याचबरोबर सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग आहे. मला वाटतं 14 ला याची घोषणा झाली होती पण 19 पर्यंत मोदींचं सरकार असताना सुद्धा त्या ठिकाणी 1 गुंठाही जमिनीचं अधिग्रहण झालं नव्हतं. त्याच्या अधिग्रहणाची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू करून त्याचं टेंडर काढेपर्यंत मी काम त्या ठिकाणी या भागाचा खासदार म्हणून केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लाईटची प्रचंड अडचण आमच्या भागामध्ये होती तर 1,370,00,000 रुपयाचा मला वाटतं एमएससीबीचं जवळपास 40 नवीन सबस्टेशन आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आहेत, जिथं सबस्टेशन आहेत तिथे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. तर हा साठी पेअर आपण आरडीएसएस मधनं त्या ठिकाणी पाठवलाय. पुढच्या 2 वर्षामध्ये ही सगळी कामं होतील. त्यामुळे सामान्य माणसाच्या जिथं कुठं अडचणी असतील, सामान्य माणसाचे जे काही प्रश्न असतील ते सगळे मी लोकसभेत त्या ठिकाणी मांडलेले आहेत, त्याची सोडवणूक करायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि निश्चित लोक ह्या सगळ्या कामावर विश्वास ठेवून त्यांचा आशीर्वाद देतील. निश्चित निश्चित. धन्यवाद निंबाळकरजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.